जादू टोणा विरोधी जो कायदा आहे याच्याविषयी अत्यंत अपप्रचार हेतुपुरस्सर केलेला आहे. लोकांना असं वाटतं की ते कुठल्या तरी धर्मावर घालाय आणि हिंदू धर्मावर घालाय, तर मला असं वाटत नाही. तो जर कायद्याची कलम नीट वाचली तर मला असं वाटतं गाडगे महाराज जे म्हणत होते, प्रबोधनकार ठाकरे जे म्हणत होते, तेच एका अर्थानं एक पुढचं पाऊल डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हणतायत. साधी सरळ गोष्ट आहे की रूढी चुकीच्या परंपरा, अत्यंत घातक जीव घेण्या परंपरा, शोषण करणारी व्यवस्था याच्या विरुद्ध ते आवाज उठवत होते. आणि तो जादू टोणा विरोधी कायदा हा त्याचा आहे. त्याच्याशी धर्माचा, देवांचा, आपल्या श्रद्धेचा ते एका अर्थानं अजिबात संबंध नाही. मी ठामपणे जादू टोणा विरोधी कायद्याच्या बाजूनी आहे, कारण त्याच्यामध्ये जे गरीब भरडले जातात, अशिक्षित भरडले जातात, अज्ञानी लोक जे भरडले जातात, ते मला असं वाटतं त्याच्यापासून मुक्ती देणारा हा कायदा आहे. त्यामुळे एक आपल्या समाजाला निदान एक जाणीव अशी होईल की या सगळ्याच्या पाठीमागे बुवा महाराज बायांच्या पाठीमागे न लागता, खड्यांच्या पाठीमागे न लागता, ज्योतिषावर विश्वास न ठेवता आपलं आयुष्य आपण घडवायचं असतं, हा निर्धार त्या कायद्यात आहे आणि मला असं वाटतं तो झाला पाहिजे.